नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो आपल्या पुढची एक आदर्श पिढी जर घडवायची असेल तर सुजाण पालकत्वाचे नियम आपण पाळलेच पाहिजेत आजकाल मुलांना घरातली छोटी छोटी कामं सुद्धा करावीशी वाटत नाहीत सांगितलं तरी ते त्यासाठी आळमटाळम करतात आणि मग ती कामं आपल्यालाच करायला लागतात पण हे कितपत योग्य आहे हा विचार आपण सगळ्यांनी करणं फार गरजेचं आहे याच विचारावर आधारित आहे आजचा आनंदी कट्टा अलीकडे ना दोन्ही पालक म्हणजे आई आणि बाबा शिक्षित असतात उच्च शिक्षित असतात किमान तीन किंवा चार खोल्यांचं घर असतं दुचाकी असते चारचाकी असते मग काय हवं तेव्हा हवं ते मिळणं मग कपडे असोत किंवा बाहेर जेवायला जाणं असो आणि या साऱ्यात भर म्हणजे जवळजवळ प्रत्येक घरात मदतीसाठी येणाऱ्या मदतनीस एक दोन तीन किंवा चारही व्यक्ती असतात आता घरातली कामं करायची म्हणजे ते ह्या मदतनीस व्यक्तींनी किंवा पालकांनी अशी एक धारणा हल्लीच्या मुलांची झाली आहे आणि मुलंसुद्धा मग त्यांची शाळा अभ्यास विविध क्लासेस कोणत्या ना कोणत्या स्पर्धांमध्ये भाग उपक्रमांमध्ये सहभाग यात व्यस्त असतात त्यामुळं आपल्यामागे आपल्या घरात काय घडतंय याची त्यांना माहितीच नसते मग जेव्हा स्वतःचं घर सोडून मोठ्या वयात दुसऱ्या शहरात किंवा देशात जातात ना तेव्हा मग अडचणी जाणवायला लागतात आणि मग समजू लागतं की हे सारं घडणीच्या वयातच शिकवायला हवं होतं आपण त्यांना आता जी मुलं म्हणतात आईला की तू हे मला करायला सांगतेस पण माझ्या मैत्रिणी मा काहीच करत नाहीत तिच्या घरात काय घडतं हा तिच्या पालकांचा प्रश्न आहे पण आपल्या घरात काय घडतं हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे असं उत्तर त्यावेळेस आईने द्यायला हवं आणि त्यांच्या लायक जी चोटी -चोटी छोटी छोटी कामं असतील ती त्यांच्याकडनं करवून घ्यायला हवीत मागितलं की हातात मिळणं हे आत्ता होतंय त्याच्यामुळे दुसऱ्याच्या कामाचं महत्त्व अधोरेखितच होत नाही मुलांना घरात एखादी गोष्ट घडते त्यावेळेस त्यामागे कार्यकारण भाव असतो विविध व्यक्ती त्यात गुंतलेल्या असतात हे मुलांना समजून सांगण्याची गरज आहे घरातल्या वयस्करांना छोटी छोटी मदत करणं किंवा आईनं पटकन काहीतरी आणून दे म्हटलं की आले लगेच असं कधीच घडत नाही सध्या विविध कारणं त्यासाठी दिली जातात आणि वर्ण अवतीभवतीच्या घरामध्ये ती किंवा तो पाण्याचं भांडंसुद्धा उचलत नाही स्वतःच्या स्वतः आणि तू मला केवढी कामं सांगतेस असं वाक्य आपल्यापुढे फेकलं जातं आणि केवढा अपमान वाटतो मुलांना घराची कामं करण्यात घरात पाळीव प्राणी असतील त्यांची काळजी घेणं झाडांना पाणी घालणं घरातल्या टिपॉयवरची धूळ पुसणं रद्दीचे पेपर नीट लावणं अशा अनेक छोट्या छोट्या कामांची यादी करता येईल आता मुलांनी अगदीच फरशी पुसावी अशी अपेक्षा नसते पण छोट्या छोट्या कामातनं कुटुंबियांना हातभार लावता येतो आणि मुलांनीही घरामध्ये आपला सहभाग नोंदवावा ही अपेक्षा असते आणि ही अपेक्षा अजिबातच चुकीची नाही कारण यातून ते जबाबदारी शिकत असतात जबाबदारीची जाणीव त्यांना येत असते ही कामं नसून आपल्या कुटुंबाचं रोजचं जगणंय हे कधी कळणार त्यांना आपण त्यांना कामं सांगितलीच नाहीत तर पालक संधीच देत नसतील तर मग काय होणार ना आता रोज नाही पण सुट्ट्यांच्या दिवशी स्वतःचं कपाट स्वतः आवरणं स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालणं जेवताना पानं घेणं पाणी भरून घेणं आणलेल्या भाज्या वेगवेगळ्या करून पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवणं यासारखी छोटी छोटी कामं मुलं करूच शकतात मग ही कामं मुलांना करू द्यायला पालकांना काय अडचण वाटत असेल आपल्या घरातली कामं आपण स्वतः केली किंवा सदस्यांनी केली तर त्यामध्ये आपलेपणा वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातल्या प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची जाणीव होते म्हणूनच रोजच्या दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या छोट्या आणि सहज गोष्टी दहा वर्षानंतरच्या मुलामुलींना आत्मसात करायला शिकवायला हव्या असं मला अगदी मनापासून वाटतं तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमची मतं नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा तर श्रोते हो आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक लेखक कवी नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुला संवाद आपण बघणार आहात या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्ही खंड प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे